मराठवाड्याच्या राजधानीचं शहर औरंगाबाद, राज्याची पर्यटन राजधानी, अगदी राजकीय, शैक्षणिक, बाजारपेठ या सगळ्याच दृष्टीनं औरंगाबाद शहर अत्यंत महत्त्वाचं आणि त्यामुळंच या ठिकाणची लोकसभेची जागासुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. पाहुयात आज औरंगाबाद लोकसभेचा लेखाजोखा. औरंगाबाद मोठं ऐतिहासिक शहर, राज्याची पर्यटन राजधानी, सोनेरी इतिहासानं औरंगाबादचं नाव जगभरात कोरलं गेलंय. या ठिकाणची ऐतिहासिक स्थळं पाहण्यासाठी देशविदेशातून लाखो लोक दरवर्षी औरंगाबादला येतात. औरंगाबादच्या उद्योगांनी सुद्धा औरंगाबादला एक आगळी वेगळी ओळख दिली आहे. भविष्यात DMIC सारख्या मोठ्या औद्योगिक झोनची इथं उभारणी सुरू आहे. राजकारणाचा विचार करता 1960 ते 1980 दशकात या शहरावर काँग्रेसचं वर्चस्व होतं. मात्र शिवसेनेच्या मोरेश्वर सावे यांनी काँग्रेसचा पराभव करत 1989 खासदारकी जिंकली. त्यानंतर थोडेफार बदल झाले, मात्र शिवसेना कायम मजबूत राहिली. आता गेली 20 वर्ष संसदेत प्रतिनिधित्व करतात ते शिवसेनेचेच चंद्रकांत खैरे. 1999 महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले म्हणजे काँग्रेसचे दिग्गज नेते. 1999 ते लोकसभा निवडणुकीत आखाड्यात उतरले. त्यांच्या समोर शिवसेनेचा उमेदवार पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत होता. अंतुलेंसारख्या तगड्या उमेदवारापुढे पराभव झाला तर राजकीय कारकिर्दच धोक्यात येणार होती. पण या निवडणुकीत चक्क अंतुले पराभूत झाले आणि शिवसेनेचा हा नवोदित खासदार जायंट किलर म्हणून ओळखला जाऊ लागला. आणि तेव्हापासून 2004, 2009 आणि त्यानंतर 2014 त्यांनी विजय मिळवत ही जागा शिवसेनेसाठी नेहमीच शाबूत ठेवली. 2014 तर चंद्रकांत खैरे विक्रमी 1.5 लाखांच्या वर मतांनी निवडून आले. खरं तर 2014 निवडणुकीत त्यांना अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरचा फटका बसेल असं वाटलं होतं. मात्र मोदी लाटेत खैरेंनीही दणदणीत विजय मिळवला. या लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या 6 विधानसभा मतदारसंघात चंद्रकांत खैरेंना चांगली मतं मिळाली. याचं कारण जनसंपर्क असल्याचं खैरे सांगतात. ग्रामीण भागातल्या नागरिकांशी संपर्क माझा खूप जास्त आहे. शहरातील प्रत्येक अल्टरनेट घराघरात माझा संपर्क आहे. एखादा त्या ठिकाणी काँग्रेसप्रेमी जुना माणूस असेल तर नाही नाही आमचं चंद्रकांत बरं आहे, बाकीचे काँग्रेसवाले असेल असं म्हणतील त्या. राष्ट्रवादीच्या नेत्याने सांगितलं, त्यामुळे कोणी काहीतरी म्हटलं तरी त्या ठिकाणी आता सगळे चांगले म्हणतात. 2014 विधानसभा निवडणुकीत वैजापूरला शिवसेनेच्या आमदाराचा पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब चिकटगावकर आमदार झाले. तर कन्नडला हर्षवर्धन जाधवांमुळे शिवसेनेची जागा कायम राहिली. तर गंगापूरला भाजपच्या तिकिटावर प्रशांत बंब यांनी बाजी मारली. औरंगाबाद पूर्वमध्ये सुद्धा भाजपच्या अतुल सावे यांनी बाजी मारली. तर औरंगाबाद मध्यमध्ये MIM इम्तियाज जलील यांनी शिवसेना भाजपचा पराभव केला. औरंगाबाद पश्चिममध्ये मात्र संजय शिरसाठ यांच्यामुळे शिवसेनेची जागा कायम राहिली. फोडाफोडीचं राजकारण करत जिल्हा परिषदेमध्ये 23 जागांसह मोठा पक्ष म्हणून पुढे आलेल्या भाजपला शह देण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले आणि सत्ता स्थापन केली. तर नगरपालिकांचा विचार करता गंगापूरमध्ये आणि वैजापूरमध्ये शिवसेनेची ताकद आहे. तर औरंगाबाद महापालिकेत सुद्धा शिवसेना मोठा पक्ष आहे. भाजपच्या साथीनं शिवसेना महापालिकेत गेली 30 वर्ष सत्तेत आहे. ह्या निवडणुकीमध्ये त्यांना फार मोठ्या प्रमाणावर लोकांचा रोष पत्करावा लागेल. लोकांच्या समोर जाताना विकास हा मुद्दा कधी काय केलं, कुठं गेलं, कसं गेलं हे कदाचित लोकांनी विचारलं तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. प्रत्येक वेळेस जातीच्या नावाने, धर्माच्या नावाने गेम खेळणं हे आता कुठतरी लोकांच्या चर्चेमधून बाहेर येत आहे. खैरेंनी विकासाचं नव्हे तर फक्त जातीचं राजकारण केलं आणि लोकांना फसवलं असा इम्तियाज जलील यांचा आरोप आहे. खैरे साहेबांच्या एक विशिष्ट राजनितीच्या त्यांची क्वालिटीज जी आहे, 20 वर्षात त्यांनी काही केलं औरंगाबाद शहरामध्ये
तर मी हे सांगू इच्छितो की औरंगाबाद संभाजीनगर हिंदू मुस्लिम जय भवानी जय शिवाजी मंदिर मस्जिद याच्यापेक्षा मला नाही वाटतं आहे की खैरे साहेबांनी औरंगाबाद शहरासाठी काही मोठं केलेलं आहे. खैरेंचं राजकारण एक वेगळंच रसायन आहे. त्यांचा दांडगा जनसंपर्क हे त्यांच्या यशाचं मोठं कारण आहे. ते कधीही कोणासाठीही उपलब्ध असतात ही त्यांची जमेची बाजू असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. चंद्रकांत खैरे तसा सामान्यातल्या सामान्य माणसाशी मिळून मिसळून वागणारा बोलणारा माणूस आणि राजकीय कार्यकर्ता अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आणि तीच त्यांनी कायम ठेवली. आपला नेता गल्लीबोळात दिसतोय, रस्त्यावर दिसतोय, मोटारीत दिसतोय, उभा राहताना दिसतोय, गप्पा मारतोय, असं जे चित्र आहे ते औरंगाबाद शहर गेली 30 वर्ष अनुभवत आहे. शिवसेना भाजप वेगवेगळे लढले तर फटका बसणारच आहे. त्यात अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसलाही स्पर्धेत आणलंय. तर शहरातल्या मुस्लिम मतदारांची संख्या पाहता MIMचंही यावेळी खैरेंना आव्हान असणार आहे. त्यामुळे खैरेंना आत्मविश्वास जरी असला तरी ही निवडणूक शिवसेनेसाठी दिसते तितकी सोपी नसणार आहे. बघूया खैरे यावेळी 5वी टर्म पूर्ण करतात की औरंगाबादकरांना बदल हवाय. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. औरंगाबादचे सामर्थ्यवान नेते म्हणून खैरेंची ओळख. शिवसेनेच्या उपनेतेपदावरून आता थेट त्यांची नेतेपदीवरणी लागली. मराठवाड्यातल्या 3 जिल्ह्यांचे ते संपर्क नेते आहेतच. खैरेंचं राजकीय वजन भरपूर वाढलं असलं तरी औरंगाबाद शहराचा विकास मात्र त्या प्रमाणात झालेला नाही. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या मतदारसंघात संपूर्ण शहर येतं. मात्र शहराच्या विकासापेक्षा शहर भकास झाल्याचीच ओरड मतदार करतायत. शहराचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मात्र खैरेंना फक्त राजकारणात रस असल्याची ओरड होते. खास करून महापालिकेच्या कामकाजात त्यांना जास्तच रस असल्याचं बोललं जातं. अगदी शहरापासून सुरुवात करायची तर शहराला जोडणाऱ्या अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. राज्य सरकारनं रस्त्यांची डागडुजी केली मात्र या रस्त्यांना 4 पदरी 6 पदरी करण्यासाठीचा पुढाकार खैरे मात्र घेऊ शकले नाहीत. खैरेंच्या राजकीय जीवनाची सुरुवात जुन्या शहरातून म्हणजेच गुलमंडीतून झाली. ते जुनं शहर अजूनही बकालच आहे. ना रस्ते, ना पाणी, अगदी मूलभूत गोष्टींसाठी नागरिकांचा संघर्ष सुरू आहे. एक खासदार म्हणून खैरे या भागाला बालेकिल्ला म्हणतात. मात्र बालेकिल्ल्याचा विकास करणार कोण हा प्रश्न आहेच. आशिया खंडात वेगानं वाढणारं शहर असा या शहराचा एकेकाळी लौकिक होता. असं असलं तरी शहरातल्या पायाभूत सुविधा या 1990च्या दशकातल्याच आहेत. शहराचा विकास आराखडा सुद्धा अजून तयार नाही. दुसरे शहर आमच्या पुढे गेलेले आहे. याचं कारण हेच आहे की औरंगाबादचा इन्फ्रास्ट्रक्चर बघा, रोड्स बघा, पाणी बघा, कचऱ्याचा प्रश्न बघा, इतकं गंभीर प्रश्न जे आहे. महानगरपालिकामध्ये हेच खैरे साहेबांची सत्ता इतकं वर्षापासून आहे. पण खालचे जे त्यांचे लोक आहे, त्यांचे महापौर असू द्या, त्यांचे दुसरे पदाधिकारी असू द्या, त्यांना माहीत आहे की खैरे साहेबांना काय हवे आहे. तर प्रायव्हेट कंपनीज हवे आहे. टक्केवारीचं हे जे सिस्टम औरंगाबादमध्ये आणलेलं आहे की माझ्या काय याच्यामध्ये मला काय मिळू शकते. खैरे आणि विकास यांचा काही संबंधच नसल्याची टीका काँग्रेस करत आहे. तर राजकीय विश्लेषक सुद्धा खैरेंच्या विकासाबाबत बोलायचं तर टीकाच करतात. खरं म्हणजे खैरे आणि विकास म्हणलं तर कुठेही मी त्यांना विकासाचा टिकास मारताना पाहिल्याने छोट्या मोठ्या ज्या काही राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या योजना असतात त्या योजनेची अंमलबजावणी कोणी खासदार असलं तरी होते, नसलं तरी होते. परंतु शेवटी कसं वाजा गाजा करायचा, कशा पद्धतीने TRP आपली वाढून घ्यायची, ह्याच्यामध्ये विकास आणि त्यांचा माझ्या माहितीप्रमाणे काही संबंध नाही आहे. कारण की त्यांना विजनच नाही आहे. सामान्य माणसांची वर जाण्याची धडपड असते ती चंद्रकांत खैरेंनी ऐहिकदृष्ट्या साधली पण बौद्धिकदृष्ट्या विकासात्मकदृष्ट्या ती साधली नाही. धार्मिक कार्यक्रमात ते नेहमीच अग्रभागी असतात, त्याच्याबद्दल तक्रार नाही. पण त्याच्यातच दीर्घकाळ व्यतीत करणं आणि त्याऐवजी औद्योगिक किंवा व्यावसायिक, व्यापारी, शैक्षणिक अशा विकासांमध्ये त्यांचं लक्ष कमी होत चाललं आहे. कधी पाण्यासाठी, कधी रस्त्यासाठी, तर कधी कचऱ्यामुळं या शहराची सतत कोंडी होत असते. याची खासदार साहेब का दखल घेत नाहीत असा नागरिकांचा प्रश्न आहे. एक खासदार म्हणून औरंगाबाद शहरातलं रेल्वेचं जाळं विस्तारणं गरजेचं होतं. मात्र अजूनही औरंगाबादची रेल्वे ही सिंगल लाईनवरच आहे. 2 लाईन्सचं जाळं कधी तयार होणार, महानगरासाठी कधी रेल्वे सुरू होणार, मोठ्या शहराला या रेल्वे नियमित कधी जोडल्या जाणार, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. तर औरंगाबादला आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
मात्र मुंबई आणि दिल्लीसाठी फक्त एक या पलीकडे या ठिकाणाहून विमानं उडत नाहीत. आपले जे खासदार साहेब आहेत ते गेली 4 टर्म पासून खासदार आहेत, त्या हिशोबाने जर आपण बघायला गेलो तर शहराची प्रगती व्हायला हवी होती, पण ऍक्च्युअली सीन असा उलटाच चालू आहे. शहर अधोगतीकडेच वळत चाललेलं आहे. आपले बेसिक जे प्रश्न आहेत, साधे कचरा म्हणा, पाणी, रस्ते, हे अतिशय साधे प्रश्नसुद्धा अजूनही तसेच प्रलंबित आहे आणि ते दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत. चंद्रकांत खैरे हे महापालिकेच्याच वर्तुळात रमलेले दिसतात, कारण की महापालिकेच्याच योजनांमध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट आहे म्हणा किंवा जास्त रस आहे म्हणा असं दिसतं आहे वातावरण. आणि आत्तापर्यंत खरं तर खैरे साहेबांच्या एकूण कारकिर्दीबद्दल बोलायचं तर तसा पाहिला तर खरंच अपेक्षाभंग झालेला आहे. महत्त्वाचं म्हणजे औरंगाबाद शहर राज्याची पर्यटन राजधानी घोषित करण्यात आली आहे. अगदी पर्यटनाच्या राष्ट्रीय नकाशावर असून देखील सुखसुविधा मात्र पुरेशा नाहीत. खैरे मात्र विकास कामांचा पाढा वाचतायत. केंद्रातून अनेक योजना आणल्या असं ते सांगतायत, मात्र राज्य सरकार मदत करत नसल्याची टीका ते करतात. विकासाचं काम मी 100% केलेलं आहे. मी जेवढं केलं ते कोणीच फॉलो करत नाही. हे अधिकाऱ्यांना माहीत आहे, मंत्र्यांना माहीत आहे, पत्रव्यवहार आहे. घाटीला आणि याला पैसे मिळाले ते कुठून मिळाले? माझ्या कमिटीच्या माध्यमातून मिळाले. आपल्या कॅन्सर हॉस्पिटलला हे असे अनेक प्रश्न, हे जे आमचे 17,000 कोटी जे कामं जे आता सुरू होत आहेत किंवा फक्त घोषणा जरी झाली असेल तर बाकी प्रत्यक्षात मी आणणार करतो. नॅशनल हायवे कोण करतं मी करतो? या दोन्ही तिन्ही योजना विकासाचं काम चंद्रकांत खैरे करतो हे DMIC द्वारा. DMIC काँग्रेसच्या राज्यात त्या ठिकाणी मी खूप फॉलोअप करून आणलेली आहे. ज्यावेळेस मी पहिला हिंदू आमदार झालो 1990 त्यावेळेस शहर किती होतं आणि आता किती मोठं झालं, म्हणजे डेव्हलपमेंट झाली का नाही, हे उदाहरण तुम्ही हे एक अभ्यास करण्याचा. फक्त बोलणारे हे जे फक्त विरोधक असतात ते. शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार म्हणून 800 कोटींची समांतर जलवाहिनी योजना पूर्ण करण्याचं आश्वासन खैरेंनी दिलं होतं. मात्र त्यांच्याच ताब्यात असलेल्या महापालिकेनं कंपनीला परत पाठवलं. औद्योगिक वसाहतींसाठीच्या योजनाही म्हणाव्या तशा झालेल्या नाहीत. काही ठिकाणी खैरेंनी यशही मिळवलंय. त्यात केंद्राच्या भूमिगत गटार योजनेतून शहरासाठी मोठा निधी आणला, त्याचं काम सुरू आहे, काही ठिकाणी पूर्णही झालंय. ग्रामीण भागात अनेक रस्ते बांधण्याचा खैरेंचा धाव आहे, तर ग्रामदत्तक योजनेतून सुद्धा गावांसाठी भरीव काम केल्याचं खैरे सांगतात. खास करून DMIC सारखी मोठी औद्योगिक वसाहत आणण्याचा खैरेंचा दावा आहे. मात्र सर्वच गोष्टींचा उहापोह करता येणारी निवडणूक ही खैरेंची परीक्षा पाहणारी ठरणार आहे. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.